अध्यक्ष महाराज like सन दोन हजार एकवीसशे चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस यावर मत मांडण्यासाठी मी अध्यक्ष महाराज उभा आहे खर तर या संदर्भामध्ये विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा माझा प्रस्ताव आहे अपेक्षा हीच आहे की सरकारनी अशा पद्धतीच्या महत्वपूर्ण विषयावर निर्णय केल्या करण्याच्या अगोदर त्याची योग्य चिकित्सा व्हावी त्या संदर्भातले जे तर्क आहे त्या तर्काच्या संदर्भामध्ये अभ्यासपूर्ण चिंतन व्हावं मंथन व्हावं आणि मग जागा वाढवण्याचा निर्णय व्हावा खरं तर अध्यक्ष महाराज एकीकडे या नियमामध्ये सुधारणा करताना जागा वाढवताना अध्यक्ष महाराज साधारणतः या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एक सूर आहे भावना आहे की या राज्य सरकारच्या हृदयात काहीतरी एक आहे आणि विधेयक मात्र स्वार्थासाठी आणले जात आहे की निवडणुकीमध्ये आपल्या आघाडीला योग्य पद्धतीने आघाडी करण्यासाठी या जागा वाढवल्या हो आहेत का असं प्रश्नचिन्ह आहे जे कारण या विधेयकामध्ये सांगितलं गेलं आहे की बहुसंख्य लोकसंख्येला प्रतिनिधित्व मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी म्हणजे लोकसंख्या वाढ आणि म्हणून आम्ही सदस्य संख्या वाढवतोय पण हा तर्क जर खरच गावायचा ठरवू ग लोकसंख्या वाढ म्हणून आपलं या नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करायची आहे तर माननीय शिंदे साहेब मी तुम्हाला आर्थिक पाहणी अहवालाचे काही आकडे वाचून दाखवतो खर तर मग लोकसंख्या वाढली तर नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा हट्ट आहे आता वैश्विक महामारी आहे कोरोना महामारी आहे आर्थिक पाहणी अहवाल काढा लोकसंख्या वाढी नुसार दे 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 दे। मात्र मग आरोग्य विभागाच्या खाटाने वाढवू हो तो तुम्ही जून एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये एक लक्ष लोकसंख्ये मागे अठ्ठ्याऐंशी खाटा होत्या सरकारच्या जून एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये एकशे चौदा झाल्यात जून एकोणीसशे एक्याण्णव मध्ये एकशे चौवेचाळीस जाग्या जून दोन हजार एक मध्ये एकशे पाच जाग्या जून दोन हजार दहा मध्ये एकशे तीन जाग्या आणि एकतीस मार्च दोन हजार वीस चा आर्थिक पाणी अहवाल सांगतो की एकशे दोन खाटा जागा म्हणजे तुम्हाला नगरसेवक वाढवण्यासाठी लोकसंख्येचा आधार आहे पण त्याच जनसंख्येच्या लोकसंख्येच्या आधारावर मात्र हॉस्पिटलच्या खाटा वाढवाव्यात रोगराई वाढते ही मात्र देव कशी बुद्धी देत नाही अध्यक्ष महाराज तुम्ही सांगता लोकसंख्या वाढल्यानंतर आम्हाला मुंबईच्या जागा दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस करायच्या मुंबईची सेवा जागी पाहिजे मग माझा प्रश्न येतो की साठ एकसष्ट मध्ये चार महसुली विभाग होते सत्तर एक्क्याहत्तर मध्ये चार महसुदी विभाग होते ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये सहा महसुदी विभाग जागे नव्वद एक्क्याण्णव मध्ये सहा महसुगी विभाग जागे दोन हजार दोन हजार एक मध्ये सहाच हजार दहा अकरा मध्ये सहाच राय गे दोन हजार एकोणीस वीस मध्ये सहाच राहिले मग लोकसंख्या वाढवताना जशा पद्धतीने नगरसेवकांची संख्या वाढवली मग तुम्ही मराठवाड्यामध्ये मागणी आहे चव्हाण साहेब इथं नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की महसुगी विभाग हा अध्यक्ष महाराज नांदेड करावा मग तुम्हाला असं वाटत नाही का की नगरसेवकांची संख्या वाढवत असताना नांदेडगाव महसूली विभाग करावा तुम्हाला असं वाटत नाही का की अमरावती विभाग असेल मराठवाडा विभाग असेल यामध्ये त्या ठिकाणची लोकसंख्या लक्षात घेऊन महसुली विभाग वाढवावे नगरसेवकच वाढवले पाहिजे याचा तुमचा तर्क काय यासाठी संयुक्त चिकित्सा समिती आहे ही समिती यासाठी आहे की तुमचं बीव इथं तिथं जावं ही जी काही लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा जो पर्याय या विधेयकातून ठेवलाय त्यामध्ये तुमचा अंतरंग काय तुमच्या मनात भावना काय हे समजायचं आहे अध्यक्ष महाराज हीच पद्धत तालुक्याच्या संदर्भात आहे साठ एकसष्ट मध्ये दोनशे एकोणतीस ताजुक होते लोकसंख्या वाढ गई दोनशे पस्तीस जागे ऐंशी एक्याऐंशी मध्ये तीनशे एक जागे नव्वद एक्क्याण्णव मध्ये तीनशे तीन जागे दोन हजार एक मध्ये तीनशे त्रेपन्न जागे दहा अकरामध्ये तीनशे पंचावन जागे आणि एकोणीसवीस चा अध्यक्ष महाराज त्यानंतर आता सरकारने काही नवीन तालुके केले अध्यक्ष महाराज माझी अपेक्षा काय मग लोकसंख्येच्या नुसार तिथं वर्धा जिल्ह्याचा पुलगाव तालुका हा आमचा तालुका जागा पाहिजे असं मानतोय बघ अशा विधानसभेत कोठारीला तालुका व्हायचा आहे या विदर्भात महाराष्ट्रात अनेक असे लोक आहेत की ज्यांची निवेदना आपल्याकडे प्रलंबित आहे तुम्ही काय सांगितलं की आम्हाला तालुके जर करायचे असेल तर आम्ही या क्षणी करणार नाही मग लोकसंख्या जर वाढली तर तालुके करताना प्रशासकीय बाब लक्षात न घेता हा कोणता सरकारचा हट्ट आहे राज हट्ट पाहिगा बाग हट्ट पाहिगा स्त्री हट्ट याचे उद्वेग अकबर बिरबगाच्या कहाणीमध्ये येते पण हा कोणता एकनाथ शिंदेसाहेबांचा हट्ट की नगर विकास विभागाचा की मुंबईच्या जागा वाढवल्या हो पाहिजे हा काय हट्ट आहे याची चिकित्सा करायची आवश्यकता नाही आहे का, का? लोकसंख्येच्या अनुपातात नगरसेवक वाढले पाहिजे पण याच खात्यामध्ये अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतर स्वच्छता कर्मचारी वाढवणार हो नाही काय नगरसेवक जाऊन तिथं झाडू गावणार आहे का अध्यक्ष महाराज तुम्ही सांगा फट्ट काय तुम्हाला खरं सांगा नगरसेवक झाडू गावणार आहे अरे त्या नगरसेवकांना स्वच्छतेचे प्रश्न उचलायचे असतील तर स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार नाही आकृती बंदामध्ये तुम्ही कोणताही बदल करायला तयार नाही अध्यक्ष महाराज आकृती बंदामध्ये स्वच्छतेचे कर्मचारी वाढावे अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी आकृती बंदामध्ये जनतेची सेवा करणारे नगर विकास विभागाकडे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे की तुम्ही त्या ठिकाणी मग हिंगणघाटची नगरपालिका आहे चंद्रपूर महानगरपालिका बजारशा नगरपालिका अध्यक्ष महाराज दुसरीकडे शासनाची एक भूमिका समजत नाही कृषी विभागाची पद रिक्त आहे ती लोकसंख्येच्या अनुपातात वाढवत नाही ती भरत नाही आज राज्यामध्ये दोन लक्ष एकशे त्र्याण्णव पद रिक्त आहे मग सरकार काय करत आहे नगरसेवकांची संख्या वाढवण्याची जी तुमची भूमिका आहे यामध्ये तुमच्या मनामध्ये राज्याच्या कल्याणाचा विचार नसून आपल्या तीन पक्षामध्ये कुठेही भांडण होऊ नये उमेदवारांचं वाटप योग्य पद्धतीने करता यावं ही स्वार्थी भावना दिसत आहे मग शेवटचा मुद्दा कदाचित शिंदेसाहेब तुम्ही असं म्हणाल की आम्ही ही संख्या वाढवण्याचा निर्णय केला त्याच्या मागे आमचं हे तर्क आहे मग माझा प्रश्न आहे की दो, दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीसच का याचा काय या तर्क आहे किती लोकसंख्ये मागे किती नगरसेवक असायवे या संदर्भात काही नियम केला आहे का, का, के का। विधानसभेच्या संदर्भात जेव्हा दोन हजार नऊ मध्ये लोकसभा विधानसभेचं डिलिमिटेशन झालं तेव्हाचा आधार होता लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या आधारावर सांगण्यात आलं की तीन लक्षाच्या आसपास म्हणजे दोन लक्ष नव्वद हजार असतील किंवा तीन लाख दहा हजार असेल या आसपास मध्ये प्रत्येक मतदारसंघ आपण डिलिमिटेशनच्या माध्यमातून केला पाहिजे मग मा, तुम्ही काही सूत्र ठेवलं आहे का की मुंबईचे वार्ड असतील नागपूरचे असतील चंद्रपूरचे असतील यामध्ये मतदारांची समानता असेल की वीस हजार लोकसंख्येच्या आसपास एकोणीस हजार चालतील एकवीस हजार मी जी माहिती घेतली तुमच्यामध्ये कोणतीही समानता नाही काही महानगरपालिकेच्या माध्यमातून तर हा आक्षेप येतो आहे की कमिशनर एकनाथराव शिंदेच्या निर्देशानुसार वार्ड फॉर्मेशन करताय मी खोटं मानतो कारण एकनाथराव असं करणार नाही असा, असा या क्षणापर्यंत मग वाटतं पण हे बिल मंजूर केल्यावर हा विश्वास मात्र तुटून जाईल संपून जाईल कारण या बिगामध्ये पुढचा मग धोका दिसतोय आणि म्हणून माझी आग्रहाची विनंती काय की तुम्ही हट्ट करू नका हे बिल मंजूर करा आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा विचार करण्यासाठी चिकित्सा समितीकडे हे बिल पाठवावं आपण सुंदर चिकित्सा करू अतिशय उत्तम समर्पक तर्क तयार करू आणि निवडणुका घेऊ आणि शेवटचा मुद्दा तुम्ही एकीकडे मगा मी देवेंद्रजीना विचार मी काल तेव्हा हो नव्हतो आपण एक ठराव विधानसभेचा केला की हो ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होणार नाही आमचा पूर्ण पाठिंबा आहे कारण आम्ही सुद्धा या भूमिकेशी सहमत आहे की हो ओबीसी राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका होताच कामाने पण त्या संदर्भामध्ये आमची एक सूचना आहे आणि ती सूचना म्हणजे आजच्या एक मी बिग वाचत होतो एकनाथराव ही घोषणा तुम्ही केली पाहिजे स्पेसिफिक मी बिग वाचताना सहकारी संस्थेच बिग आहे की ज्यामध्ये तुम्ही निवडणुका पुढे ढकलत आहात आणि या ढकलताना त्या बिगामध्ये तुम्ही म्हणत आहात की जी काही आता कार्यकारिणी बॉडी असेल त्यागाच तुम्ही एक्सटेन्शन देतात मग भेदभाव का करतो तुम्ही सहकारी संस्था या एका विशिष्ट राजकीय पक्षाकडे जास्त आहेत म्हणून त्या बॉडीला तुम्ही एक्सटेन्शन द्यायचं आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्ही मात्र प्रशासक बसवण्याचा विचार करायचा माझा आपल्याला आग्रहाची विनंती आहे की तुम्हाला जर हे बिल मंजूर करायचंच असेल तर या आश्वासनासहित करा की आज या राज्यामधल्या पुढच्या आठ दिवसात जेवढ्या नगर परिषद महानगरपालिका पुढच्या महिन्यात ज्या बरखास्त होणार आहे निवडणुका होईपर्यंत आयुक्ताला अमर्यादित अधिकार नाही सीओला प्रशासक नाही तहसीलदार प्रशासक नाही एस डीओ प्रशासक नाही तर या ठिकाणी जसा आपण काळजीवाहू सरकार करतो तसं हीच बॉडी केअरटेकर म्हणून आमदारांना नाही करताय केअरटेकर म्हणून त्या नगरपालिकेमध्ये कार्यरत राहीलच याचा निर्णय एकनाथराव तुम्ही करा ही माझी नम्र विनंती आहे तुम्ही भाषण ऐकताना मग माहिती आहे की काही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही म्हणून मुद्दा तुम्ही माझ्या नजरेगा नजर भिडवत नाही आहे पण कमीत कमी कमीत कमी आपण हा तरी निर्णय करा म्हणजे दोषातून मुक्ती देण्याचा मी नवीन मार्ग सांगतोय तुम्ही दोषमुक्त व्हाल कि तुम्ही कमीत कमी नगर परिषद आणि महानगरपालिकेला मुदतवाढ देताना आज लोका, ले ले। लोक लोकांच्या माध्यमातून निवडून आलेले लोक हेच त्या ठिकाणी असतील अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून लोकशाही धोक्यात टाकू नका लोकशाही जिंदाबाद म्हणत हा निर्णय करावा एवढी अपेक्षा करतो अन्यथा संयुक्त चिकित्सा समितीकडे हे बिल पाठवावं